शेती करणाऱ्याला वाटतं की व्यवसाय करावा, व्यवसाय करणाऱ्याला वाटतं की नोकरी करावी, सोपं काय आहे? हां, व्यवसाय करणाऱ्याला काय वाटतं? साले हे 8-9 तास काम करून घरी यायचं, फिक्स आहे महिन्याचा पगार. पण तेच नोकरी करणाऱ्याला काय वाटतं? व्यवसाय करणारा किती सुखी, हवे तसं काम करू शकतो, हवे तेव्हा सुट्टी घेऊ शकतो, मालकी हक्काचं स्वतःचं काम आहे, छान कमवतो, लाईफस्टाईल छान जगतो, फायनान्शियल फ्रीडम आहे. पण मंडळी जो करतो ना त्याला कळतं की फायनान्शियल फ्रीडम किती आहे. आणि प्रत्येक वेळी फायनान्शियल फ्रीडम हा असतोच असंही नसतं, कारण व्यवसाय करणं इतकं सोपं नाही आहे. खूप जण व्यवसाय सुरू करतात आणि तेव्हा अगदी अशी मस्त स्वप्न बघतात, पूर्ण हिरवळ दिसते त्यांना, अशा नोटा दिसतात व्यवसाय सुरू करण्याच्या आधी. प्लॅनिंगमध्ये नोटाच असतात फक्त, व्यवसायाचा रोडमॅप नसतो. मंडळी, याचा विषय फार महत्त्वाचा आहे. तर मी ऑकल्ट एक्सपर्ट, माझ्या मिस्टिकल एरामध्ये सर्व माझ्या लाडक्या व्यूअर्स अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्यवसाय कसा चालला पाहिजे, व्यवसाय उन्नतीसाठी किंवा ग्राहक वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे हे मी नक्कीच सांगणार आहे शेवटी. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी फटाफट सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून व्हिडिओ पोस्ट होताच तुम्हाला मिळेल. तर ज्यांचा ज्यांचा व्यवसाय आहे आणि चालत नाही आहे, कुठेतरी ठप्प झाला आहे, ही लोकं कुठे चुकतात माहिती आहे का? हे लोकांना रोडमॅपच नसतो त्यांच्याकडे. त्यांना फक्त व्यवसाय करायचं माहीत असतं, भांडवलही उभं करतात, पण त्यांच्याकडे ना सेफ्टी फंडच नसतो. सेफ्टी फंड व्यवसाय करणाऱ्याकडे असलाच पाहिजे. तुम्ही मारवाडी आणि गुजरातकडनं आपण हे शिकायला पाहिजे की ते लोक काय करतात. जर त्यांच्याकडे कमीत कमी 10 लाखाचा बिझनेस टाकायचा असेल ना, तर ते 5 लाख किंवा 6 लाख वापरतात, 4 लाख ते सेफ्टी फंड म्हणून ठेवतात. ते पूर्ण पैसा कधीच लावत नाहीत त्याच्यामध्ये. तर आप नेमकं कुठेतरी मंडळी व्यवसाय करणारा इथेच चुकतो. त्याला हेच मुळात कळत नाही की सेफ्टी फंड आपल्याला लागणार आहे. चूक कुठे होते? मी सुरू व्यवसाय सुरू केल्या केल्या बिझनेस चालू केल्या केल्या माझा धूम चालणार आहे बिझनेस आणि मस्त नोटांचा पाऊस पडणार आहे. तर हा जो असतो ना आत्मविश्वास असणं कायम चांगलं, पण ओव्हर कॉन्फिडन्स कायम घातक, हे कायम लक्षात ठेवा. मग व्यवसाय करणाऱ्याकडे जर त्याचा रोडमॅप नसेल, त्याचा कॉन्फिडन्स तिथेच लो होतो. सेफ्टी फंड त्याच्याकडे नाही, अचानक वेळ आली, काही लागलं तर त्याच्याकडे सेफ्टी फंड नाही आहे, म्हणून प्रॉब्लेम होतो. मग अशा लोकांनी पूर्णपणे बसून निवांतपणे ॲक्च्युली विचार केला पाहिजे ना, आपण कुठे चुकलो, काय चुकलो, आपल्याला सारखी सारखी कर्ज का लागत आहेत, आपण नेमकं कुठे गॅनबाची मेक कुठे अडकली आहे ते कळलं पाहिजे ना प्रत्येकाला. जो कोणीही असू देत, बिझनेसमध्ये असू दे, कोणी घरून बिझनेस करतो आहे, घरून बिझनेस करणाऱ्याचा प्रॉब्लेम नसतो, कारण त्याला काही भाडं वगैरे भरायचं नाही आहे, लेबर त्याचं पेमेंट नाही आहे, त्याला लाईट बिल वेगळं नाही भरायचं आहे, बरोबर ना. पण जी लोकं बाहेर रेंटचं ऑफिस तयार करतायत, स्टाफ ठेवतायत, सप्लायर आहेत त्यांच्याकडे, बरं, क्लायंट लवकर वेळेवर पैसा देत नाही, अशा लोकांचं काय? असे लोक खूप प्रॉब्लेममध्ये येतात आणि मुळात मग हळूहळू त्यांचे क्लायंटही कमी होतात. आणि सगळ्यात मोठी चूक त्यांची काय असते माहिती आहे का? ते प्रत्येकाला सांगत सुटतात, माझ्याकडे हा माझा कस्टमर आहे, माझा तो कस्टमर आहे, माझा हा मोठा कस्टमर आहे. मग यामुळे आहे ना, त्यांचंच बोललेलं ना त्यांच्या ओट्यात येतं. तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे मुळात तुमचे कस्टमर कोण आहेत ते. आपलं लेबल पण कस्टमरचं दुसऱ्या कस्टमरला दिसता कामा नये, इतका आपल्या बिझनेसची गुप्तता आपण पाळावी. आणि बायका पण घरनं बिझनेस करतात, पण एक जण आली की दुसरीला म्हणणार आहे ती येऊन गेली, परवा ती येऊन गेली, काय गरज आहे तुम्हाला सांगायची? बिझनेस म्हटलं ना की एक रहस्य किंवा एक गुप्त काही गोष्टी ठेवल्या पाहिजेत. क्लायंटचा कुठेतरी विश्वास असतो, क्लायंट फार विश्वासाने येतो, आणि तुमचे कस्टमर तुटण्याचं कारण हेच असतं की तुम्ही ती आली म्हणून सांगणार, ही आली म्हणून सांगणार. विचार करतात लोक तुमच्याकडे यायला की गेलो पाहिजे का अशा वेळेस. आणि बायकांचे बिझनेस साधारण काय असतात? पार्लरचा असतो किंवा त्यांचं काहीतरी शिवणकाम वगैरे चालू असतं. तर जो पण बिझनेस बायका करतायत ना, घरगुती काही स्वयंपाकाचा असेल, काहीही असेल, ही आली ती आली, हिचं तिला तिचं हिला कधी बोलायचं नाही. कोणी तुमच्याकडे येऊ दे, सगळेच तुमचेच क्लायंट आहेत, त्यामुळे ह्याची त्याची खबर कुणाला द्यायची नाही. पहिली गुप्तता बाळगा. बरं, मोठमोठे बिझनेस जे करणारे आहेत ना, त्यांचं क्लायंट बेस का गेलं आहे? कारण तेही कुठेतरी वाच्यता करतात, हा माझा क्लायंट येतो. कारण कुठला तरी मोठा क्लायंट त्याच्याकडे असेल, त्याची वेंडर रजिस्ट्रेशन त्याचं झालेलं असेल ना, मग तो त्या क्लायंटचं नाव घेणार की कुठे पण जाणार ना, माझा हा क्लायंट आहे. तुम्हाला गरजच नाही आहे मुळात. काय होतं माहिती का? त्यांनीच ना तुमचे क्लायंट कमी होतात.
आपल्या क्लायंटची लिस्ट बाहेरच्यांना कळता कामा नाही आहे, हे सगळ्यात पहिलं कारण आहे तुमचा बिझनेस कमी होण्याचं आणि तुमचे क्लायंट कमी होण्याचं. तर त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. दुसरं असं आहे ना मंडळी, की आपल्याकडे फंड नसतो की आपण आणखीन इन्व्हेस्ट करू. शो बिझनेसमध्ये तुम्हाला कायम इन्व्हेस्ट करायला लागतं. शो बिझनेस म्हटलं की ऑफिस छान पाहिजे, पार्लर छान पाहिजे, प्रत्येक गोष्ट छान पाहिजे. शो बिझनेस म्हणजे प्रत्येक गोष्ट दाखवता यायला पाहिजे. बरेच जणांचं पेमेंटमुळे सगळंच गाडं रडत असतं, त्याच्यामुळे त्यांचे बिझनेस पण वाढत नाहीत, कारण सप्लायरकडनं काही आलं नाही तर तुम्ही पुढे काय देणार क्लायंटला, बरोबर. त्याच्यामुळे काही गोष्टी करताना ना फार सांभाळा, फार सांभाळा. प्रत्येक वेळी मला क्लायंट नाही आहे, आमच्याकडे क्लायंटच नाही आहे हे बोलणं पण टाळा. तुमच्याकडे क्लायंट नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे ना, मग तुम्ही किती जणांना सांगणार ना ते. मग तुम्ही आजूबाजूला पण सांगणार काही क्लायंटच नाही आहे, दिवसभर नुसता बसून गेला. हे बोलून बोलून पण तुम्ही क्लायंट बंद करता, कारण तुमचेच क्लायंट नाही आहेत, माझ्याकडे क्लायंट नाही आहेत हेच बोलणं तुम्ही फार घातक ठरतं तुमच्यासाठी. डिवाईनमध्ये तुम्ही तीच ऑर्डर ठेवता, माझ्याकडे क्लायंट नाही आहेत, मग डिवाईन पण तुम्हाला तेच देत आहे. आणि ज्या जिथे बसून बोलताय ना, वास्तू बोले तथास्तू. त्याच्यामुळे मंडळी बोलताना पण काळजी करा, बोलताना विचार करा, कुठे बसून बोलतो आहे, काय बोलतो आहे, आपण आपल्याविषयी बोलतो आहे. माझ्याकडे भरपूर क्लायंट आहेत, माझ्याकडे भरपूर क्लायंट आहेत, सदैव विचारांमध्ये हे ठेवा. थॉट प्रोसेस तुमची पॉझिटिव्ह करा. तुम्हाला वाटेल ही काय सांगती आहे, असं थोडी होतं, तसं थोडी होतं, असं का होणार नाही, त्याचं एकतरी कारण मला द्या. हां, आणि तुम्ही जेव्हा नेगेटिव्ह बोलता ते तर सत्यात येत आहे ना, मग तुम्ही पॉझिटिव्ह पण बोलून बघा ना. तुमचं तुम्हाला त्याची पण अप्रचिती फटाफट यायला लागेल. आणि जे लोकं आहेत त्या लोकांना मी खास करून सांगते, ज्यांना क्लायंट ज्यांच्याकडे नाही आहेत त्या लोकांनी स्पेशली एक हिरवा पेन घ्यायचा आहे. हिरव्या पेननी त्यांनी इथे 897 हा नंबर लिहायचा आहे, 897. आणि इथे गुरुचं जे बोट आहे आपलं तर्जनी, तिथे तुम्हाला 15 लिहायचं आहे आणि त्याला सर्कल करायचं आहे. हे एनर्जी सर्कल आहे, त्याला सर्कल करायचं आहे 15 लिहून. आणि इथे 897 हा नंबर लिहायचा आहे. तुमच्याकडे पैसा काही वेळेस नंबर खेचतात, क्लायंट पण आले की तुमच्याकडे पैसा येतो, त्यामुळे हे तुम्हाला लिहायचंच आहे. ही गोष्ट कायम करताना रोज आंघोळ झाली की तुम्हाला हे करायचं आहे, रोज आंघोळ झाली की तुम्हाला हे करायचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही घरामध्ये देवबत्ती दिवाबत्ती करता, बिझनेसला जायला निघता, म्हणजे आपल्या ऑफिसला जायला निघताना, त्यावेळेस काय करायचं आहे, कुंकू थोडंसं आपल्या मधल्या बोटाने घ्यायचं आहे. मधलं बोट, हे बोट, मधल्या बोटाने कुंकू घ्यायचं आहे, असं मधोमध लावायचं. आणि क्लॉकवाईज आपला थर्ड आयवर, म्हणजे बरोबर थर्ड आयवर ते कुंकू लावल्यावर क्लॉकवाईज तुम्हाला तुमचं बोट फिरवायचं. तिथे क्लॉकवाईज बोट फिरवून तुम्हाला इंटेन्शन सेट करायचं की माझ्याकडे आज भरपूर क्लायंट आहेत, माझा आजचा दिवस खूप सुंदर गेलाय, माझा आजचा दिवस खूप सुंदर असणार आहे, माझा आजचा दिवस खूप सुंदर गेलाय. इतक्या दोन गोष्टी तुम्हाला बोलायच्यात फक्त, आणि बाहेर पडायचं आहे. पण कपाळी कुंकू लावल्याशिवाय पुरुषांनी आणि बायकांनी कोणीच बाहेर पडायचं नाही. आणि काही लाजबीज वाटून घेऊ नका. आपला हिंदू धर्माचा आहे ना, खूप महत्त्व आहे ते कुंकूला, आणि अभिमान बाळगा, आपण हिंदू आहोत त्याचा. आपल्याला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या भगवंतानी, त्याचा वापर करायला शिका. नुसतं कुंकू लावणं म्हणजे आपला कमीपणा नाही आहे, त्या कुंकूच्या मागे एक शास्त्र आहे. तर ते जपा आणि ते समजून घ्या की काय शास्त्र असू शकतो, तो विषय वेगळा आहे, तो त्याच्यावर आपण नंतर बोलूया. आत्ता तुम्हाला गरजेचं आहे, तुमच्या कामासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्हाला करायच्या. दुसरं, तिसरा जो उपाय आहे त्याच्यामध्ये ना, एक मोठा सुका नारळ असतो, अख्खा गोटा घ्यायचा, त्याला आहे ना थोडंसं होल पाडायचं वर. होल पाडल्यानंतर त्याच्यामध्ये साखर भरायची, पूर्णपणे पूर्ण साखर त्याच्यात भरायची. आणि ती साखर आहे ना मोठ्या झाडाच्या खाली खड्डा करायचा आणि त्याच्यात ती गाडायचं. साखरेचा जो भाग आहे, साखर भरलेला पूर्ण भाग आहे ना, तो वर आला पाहिजे अशा पद्धतीने ते गाडायचं. आणि साखरेचं तोंड वर राहील असं बाजूबाजूनी माती टाकून द्यायची. साखरेवर माती नाही टाकायची, साखरेच्या अवतीभोवतीने माती टाकून तो परत बुजवायचा खड्डा. हा झाला तिसरा प्रयोग. चौथा प्रयोग आहे, तुम्ही जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये असता, तुमच्या शॉपवर असता, जिथे कुठे तुमचा बिझनेस आहे तिथे तुम्ही असताना, तेव्हा 7 कापूर घ्यायचे. रोज संध्याकाळी 7 कापूर घेऊन 7 वाजता बरोबर आपल्या दरवाजाच्या बाहेर आपल्या पूर्ण शॉपमधनं फिरून डावीकडनं आत जायचं, उजवीकडनं बाहेर जायचं शॉपच्या ऑफिसच्या, आणि बाहेर ते जाळायचे. रोज हे काम करायचं, 7 वेळा कापूर 7 वाजता बरोबर जाळायचे.
डावीकडनं दरवाजाच्या, तुम्ही जर तुमच्या ऑफिसच्या बाहेरच्या दिशेने तोंड करून उभे राहिला तर तुमची जी डावी बाजू आहे तिथून आतून पूर्ण भिंतीला कापूर लावत 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 पूर्ण असं उजवीकडनं तुम्हाला बाहेर जायचं आणि ते कापूर जाळायचे. रोज 7 वाजता हे करायचं दिवा बत्तीच्या आधी. त्यानंतरचा एक खास उपाय जो तुमच्या बिझनेसला नजर दोष लागतो त्यासाठी, जेव्हा तुम्ही तुमचं शॉप वाढवतो, आपण काय बोलतो, ऑफिस बंद केलं, बंद करत नाहीत ऑफिसवाले, ऑफिस वाढवतात, कळलं, आपल्याला ऑफिस वाढवायचं म्हणजे बंद केलं. आपण जसं एखादे स्त्री मंगळसूत्र तुटल्यावर काय बोलते, मंगळसूत्र वाढलं, तुटलं म्हणत नाही ती, कळलं ना. काहीतरी शास्त्र या गोष्टींच्या मागे, ते सांभाळायला शिका. जेव्हा तुम्ही दुकानाचं शटर खाली खेचता, एखाद्याला सांगायचं आताच दुकान वाढवलं, काय बोलायचं, दुकान वाढवलं, जितके वेळा तुम्ही बोलता दुकान बंद करून आलो, आताच हे काय दुकान बंद केलं, तिथेच तुम्ही संपता. तुम्ही स्वतःच्या संपण्याचे मार्ग अगदी खुले करून टाकता त्यावेळेस. तर मी दुकान वाढवलं, छोट्या गोष्टी आहेत, साध्या गोष्टी आहेत, पण फार महत्त्वाच्या आहेत मंडळी. ह्या छोट्या छोट्या गोष्टीच तुमच्या आयुष्याची माती करतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा 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 ह्या गोष्टी बोलताना तेव्हा लक्षात ठेवा, आपण दुकान वाढवलं, जस्ट आत्ताच दुकान वाढवलं आणि निघालो, असं बोलायला शिका. दुकान वाढवताना तुम्हाला तुमच्या दरवाजावर किंवा त्या शटरवर फक्त अशी थाप द्यायची आणि निघायचं आहे. म्हणजे हे शटर आहे ते फक्त असं करायचं आणि निघायचं आहे, जेणेकरून ज्याची कोणाची नजर असेल ती लागणार पण नाही, आणि लागली असेल तर ती तिथल्या तिथे निघून जाईल. रोज संध्याकाळी तुम्हाला दुकान वाढवताना, शॉप वाढवताना, ऑफिस वाढवताना हे करायचं आहे. मंडळी मी खूप उपाय दिलेले आहेत बिझनेस करण्याने, मात्र हे एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा आपण काही नकारात्मकतेमध्ये शिरतो, आपला बिझनेस नसल्यामुळे, क्लायंट नसल्यामुळे, ना दुःखी कष्टी होऊ नका, ती एक फेज असते. रात्रीनंतर सकाळ होतेच ना, बरोबर, अमावस्येनंतर पण तर सूर्य उगवतोच ना. तर घाबरायचं नाही, बळकट राहायचं, आत्मविश्वास खूप आपला दृढ करायचा, आणि त्या भगवंतावर विश्वास ठेवायचा. कायम हा विचार करायचा की माझं प्लॅनिंग फेल झाले, पण त्याचं प्लॅनिंग फेल होणार नाही आहे, माझ्यासाठी जे चांगलं आहे ना भगवंत ते घडवून आणणार आहे. मंडळी अजिबात कशाला घाबरायचं नाही आहे. फिनिक्स पक्षासारखं जगायला शिका. किती वेळा त्याला जाळातो, राखेतून उभा राहतो. आपल्यामध्ये पण कुठेतरी त्या फिनिक्स पक्षाला जागं ठेवा, कळलं. जिवंतपणा आहे ना हा आपल्या भौतिक देहामध्ये आहे, आणि प्रत्येक वेळी प्रत्येक माणूस शून्यातनं उभा राहिलेला आहे. मग तो दुबळा कसा होऊ शकतो? माणूस दुबळा कधीच नसतो, आपलं मन दुर्बल असतं, आपलं मन दुबळं असतं. तर मनाला ना कायम असं उभारी देत राहायचं, सेल्फ मोटिवेशन घेत राहायचं, मी हारू शकतच नाही, मी जिंकण्यासाठी पैदा झालं. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं ना आता मी संपलो, त्या क्षणापासून सुरू करायचं की तुम्ही जिवंत आहात. जिवंतपणाची जाणीव काय असते ना, ती स्वतःची स्वतःला करून घ्यायची. ज्या क्षणाला तुम्ही थांबलोय आपल्याला असं वाटतं ना, तिथून नवीन प्रवास चालू करायचा. मंडळी घाबरायचं नाही, मागे हटायचं नाही, कळलं. 2 पावलं मागे माणूस का जातो? लांब उडी घ्यायला जातो ना, तर जी 2 पावलं मागे जातात ना ती फक्त त्यासाठी जातात की तुम्ही लांब उडी मारणार आहात. अजिबात घाबरायचं नाही. स्पर्धा कायम कायम स्पर्धा एकदम हेल्दी ठेवायची. एका दुकानाच्या बाजूला दुसरं दुकान असतंच ना कपड्यांचं, एक कपड्याचं दुसरं कपड्यांचं. ते करतात का मारवाडी गुजराती बंद दुकानं? नाही. ते करतात का एकमेकांची स्पर्धा? त्यांची स्पर्धा फार हेल्दी असते. तुम्ही 4-5 बघा एकत्र चहा पित असतात, गप्पा मारत असतात. अजिबात घाबरायचं नाही. किती स्पर्धा येऊ द्या, ओपन स्पर्धा खेळा ना, हेल्दी स्पर्धा खेळा. कोणाचं वाईट चिंतायचं नाही. आपण ज्या बिझनेसमध्ये आहोत ना, त्या बिझनेस दुसरा जो कोणी करत असेल ना, तर त्यालाही वाईट बोलायचं नाही. तुम्ही डॉक्टरांकडनं ह्या गोष्टी शिका. एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला कधीच वाईट बोलत नाही. तुम्ही एका डॉक्टरकडे दुसऱ्या डॉक्टरची तक्रार करा, हो का फक्त असं करतील ते, पण ते म्हणणार नाहीत असं कसं केलं त्यांनी, ते असं नव्हतं, तो चुकला वगैरे, कधीच बोलणार नाहीत बघा ते. तुम्ही ज्या बिझनेसमध्ये आहात ना, त्या बिझनेसचा रिस्पेक्ट करा, त्या बिझनेसला मान ठेवा, सन्मान द्या. त्यामुळे दुसरा कोणी त्याच बिझनेसमधला असेल त्यांना वाईट बोलायचं नाही. त्याला वाईट बोलणं म्हणजे आपण आपल्या कर्मस्थानाला नावं ठेवणं, आणि आपलं कर्म जिथे आपलं काम चालू आहे ना, त्या गोष्टीला कधी नावं ठेवू नये. त्यामुळे ते काम करणाऱ्याला पण कधी नावं ठेवू नये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत मंडळी आज तुमच्या पुढे मांडलेल्या आहेत. आपण कुठे चुकतो, आपण कुठे सांभाळलं पाहिजे, आपल्या मनाला कुठे आपण शाश्वती दिली पाहिजे, ह्या प्रत्येक गोष्टीचा पडताळा करून पहा. खरंच आपण परिपूर्ण आहोत का आपल्या बिझनेसमध्ये? आपण कुठे चुकलो आहे का? आपण खरंच सेफ्टी फंड नाही का तयार केला आहे?
आपण नेमकं कुठे थांबलं पाहिजे हे कळलं पाहिजे. बघा एक सांगते तुम्हाला आयुष्यात ना, मी जे करते ते तुम्हाला सांगते, मी बिझनेसच केलेत माझ्या आयुष्यामध्ये, कळलं. कितीतरी वेळा मागे गेली, कितीतरी वेळा उभी राहिली, पण हरले नाही मंडळी. स्त्री असून नाही हरली तर तुम्ही का हरणार? हां, माझे व्ह्युअर्स आहात, तुम्ही हारून देणार नाही मी तुम्हाला, कळलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, राईट टाईम एंट्री आणि राईट टाईम एक्झिट माणसाला करता यायला पाहिजे कायम. हे एक तत्व मी कायम सांभाळले. मला वाटतं ना हा बिझनेस आता मला बंद करायचा आहे, मी त्या क्षणाला तो बिझनेस एकदम वाढवून टाकते, दुसरा चालू करते. पण एकदम तो बंद करत नाही, तो चालू असताना दुसऱ्याचा पाया रचते, आणि जेव्हा हा मध्यवर्ती येतो ना तेव्हा त्याला वाढवते. याचा अर्थ माणसाला राईट टाईम एंट्री आणि राईट टाईम एक्झिट आपल्या आयुष्यात कुठे करायचे हे जमलं पाहिजे, आणि ते तुम्हाला नक्की जमून येईल मंडळी. चला तर मग, व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्या लोकांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे. कॉमेंटमध्ये मला सांगा की तुमचे काय काय बिझनेस आहे, तुमचा बिझनेस कसा चाललेला आहे. हे सगळे उपाय जे जे व्यवसायदार आहेत, बिझनेस करणारे आहेत, त्या लोकांनी नक्की करावा. स्त्रियांनी घर सांभाळून बिझनेस करतात, त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक आहे. पुरुषही खूप जबाबदारी सांभाळणारेच असतात, ते कुठेच कमी पडत नाहीत. घरात काय हवे नको सगळं पाहणारे असतात. काही पुरुष असतात जे घरच्यांच्या आधाराने सगळं करतात, पण आधार हा फार गरजेचा असतो, कधीही तो असावाच. आणि कामाधंद्यांमध्ये किरकिर वगैरे कधीही घरातल्यांनी पण करू नये, आणि जो कामधंदा करतो ना त्यांनी पण त्या किरकिरीकडे लक्ष देऊ नये, वेळोवेळी इग्नोर करताही यायला पाहिजे. तर मंडळी चला, मस्त रहा, खुश रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.